नागपुर में आज उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का जोरदार स्वागत किया गया और भव्य रैली का भी आयोजन किया गया था। इसके बाद प्रेस क्लब में पत्रकार परिषद का आयोजन भी किया गया, जहां देवेंद्र फडणवीस ने मीडिया के सवालों के जवाब देते हुए कई मुद्दों पर प्रतिक्रिया दी। उन्होंने इस वक्त ये भी कहा कि कांग्रेस ने प्रधानमंत्री मोदी जी को चाय वाला कहा था, लेकिन आज उन्होंने कांग्रेस को ऐसा पानी पिलाया है कि आज उनकी अवस्था क्या है ये आप देख ही रहे हैं। ऐसा है कि खरतर कांग्रेस पक्षाने देखील मोदीजींना चाय वाला म्हणून हिणवलं, पण ज्याला चाय वाला म्हणून हिणवलं त्यांनी यांच्यावर पाणी पिण्याची वेळ आणली। मोदीजींनी त्यांना असं पाणी पाजलं की आज त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे हे तुम्ही बघताय, आणि जर आम्ही रिक्षेवाले असू तर आम्हाला अभिमान आहे, आम्ही पानटपरीवाले असू आम्हाला अभिमान आहे, आम्ही चहाटपरीवाले असू आम्हाला अभिमान आहे, आम्ही रस्त्यावरचे विक्रेते असू आम्हाला अभिमान आहे। कारण या देशामध्ये स्वाभिमानाने जो जगतो, सोन्याचा चमचा घेऊन जे लोक पैदा होतात आणि ज्यांना असं वाटतं की राज्य करणं आमचाच अधिकार आहे, त्यांनी हे समजून घ्यावं। मोदीजींच्या या दौरमध्ये सामान्य माणूसच राजा होणार आहे, सामान्य माणूसच सेवा करणार आहे।